संतरा मार्केट में शिवशक्ति रेस्टोरेंट एंड भोजनालय के पास तीन आरोपियों को 75 मेफेड्रोन एमडी ड्रग्स पाउडर के साथ गिरफ्तार किया गया। आरोपियों में एक महिला भी शामिल है। जब्त एमडी ड्रग्स की कीमत करीब 5,70,000 रुपए है। अपराध शाखा पुलिस विभाग के मादक पदार्थ विरोधी दस्ते ने सोमवार को कार्रवाई की। आरोपियों के खिलाफ गणेशपेट थाने में मामला दर्ज किया गया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मादक पदार्थ विरोधी दस्ते को गुप्त सूचना मिली कि कुछ लोग एक कार में संतरा मार्केट में शिवशक्ति रेस्टोरेंट एंड भोजनालय के पास एमडी ड्रग्स लेकर आने वाले हैं। पुलिस दस्ते ने जाल बिछाया। इस दौरान आरोपी शिवशंकर चंद्रभान कांद्रीकर खड़काड़ी मोहल्ला गोलीबार चौक तहसील संगीता राजेंद्र महेश्वरी अयोध्या नगर प्लॉट नंबर 81 और आकाश चंद्रकांत ढेकले प्लॉट नंबर 212 एमआईजी कॉलोनी वकील पेट रेशम बाग चौक निवासी को धर दबोचा। दस्ते ने तीनों आरोपियों से 57 ग्राम मेफेड्रोन एमडी ड्रग्स पाउडर विविध कंपनी के 4 मोबाइल फोन होंडा सिटी कार और नकदी 17,000 रुपए जब्त किया। मादक पदार्थ विरोधी दस्ते ने गणेशपेट थाने में आरोपी शिवशंकर कांद्रीकर संगीता महेश्वरी और आकाश ढेकले के खिलाफ धारा 8 का 22 का 29 एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कराया। आरोपियों को न्यायालय में पेश किया गया। न्यायालय ने तीनों आरोपियों को 10 फरवरी तक पुलिस रिमांड पर भेज दिया है। मादक पदार्थ विरोधी दस्ता मामले की जाँच कर रहा है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में कार्रवाई की गयी। काल एनडीपीएस पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे। त्याच्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत। तर त्यापैकी एक महिला जी आहे जिचं नाव संगीता महेश्वरी आहे आणि एक पुरुष आरोपी आहे शिवशंकर कांद्रीकर, अशा दोघांनी मुंबई इथून तो माल आणला होता। डुरांटो रेल्वेने ते दोघी मुंबई इथून नागपूरला आले आणि त्यांना घेण्यासाठी आकाश ढेकळे जो आहे हा त्यांना घेण्यासाठी गेला होता। तर तशी आम्हाला आधीच आमच्या खबऱ्यामार्फत पूर्वकल्पना मिळाली होती आणि तसा आम्ही सापळा रचला आणि नागपूर संतरा रेल्वेचं जे गेट जे आहे तिथे आम्ही तो सापळा रचला होता आणि ते दोघे जेव्हा मुंबईहून आले तर तेव्हा याची जी गाडी जी होती आकाश ढेकळेची होंडा सिटी, तर ती गाडी तिथे पोहोचली आणि त्या गाडीमध्ये त्यांनी दोघांना पिकअप केलं आणि ते निघण्याच्या तयारीत असताना त्यांना आम्ही जेरबंद केलं आणि त्यांची जेव्हा झडती घेतली आम्ही तर त्यापैकीची जी महिला जी आहे तर तिच्या हँडपर्समध्ये जवळपास 5 ग्रॅम मेफेडॉन ड्रग्स मिळालं आणि जो शिवशंकर कांद्रीकर आहे तर त्याच्याकडे जवळपास 52 ग्रॅम ड्रग्स मिळालं, असे एकूण 57 ग्रॅम ड्रग्स आम्ही जप्त केलं। त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 5,70,000 रुपये जवळपास येईल त्याची। तर हे तिघंजणं कट रचून हे जे ड्रग्ज जे आहे हे नागपूर शहरामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार होते आणि ते करण्याआधीच आम्ही त्यांना जेरबंद केलेलं आहे। सर, मुंबईवरून कुठून आणलं आणि नागपूरला कुणाला देणार होते, कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते काही सांगा? नागपूरला कुणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते याबद्दलचा तपास अद्याप सुरूच आहे। मुंबईवरून तिने कुठून आणलेले आहे तर त्याचे आम्हाला तिने कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत, पण ते आता तपास चालू असल्यामुळे डिस्क्लोज करणे काही योग्य ठरणार नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।